नमस्कार, मेघा किचन रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज मी सुरमईची करी बनवते। मालवणी पद्धतीत ह्याला माशाचं कालवणही म्हणतात। तर इथं आपल्याला करी बनवायची आहे, तर त्याच्यासाठी इथे सुरमई घेतलेली आहे। पण आपण मी सुरमईची कढी बनवताना, कढी पण म्हणतात मालवणी पद्धतीत, कढी बनवताना मी सुरमईचं जे डोक्याकडचा भाग आहे, शेपटीकडचा भाग आहे, तो घेऊन मी ही बनवते, करी बनवते। किंवा मग चटणी टाईप तिकला म्हणतात मालवणी पद्धतीत, तिकलं म्हणतात, तिकलं बनवते। जास्त पातळ नसतं, घट्ट नसतं, असं बनवलं जातं। आज मी करी बनवते, तर त्याच्यासाठी मी मागचा पुणा सुरमईच्या पुढचा आणि मागचा भाग घेतलेला आहे, आणि मोठे मोठे थोडे पीस आहेत, ते आपण फ्राय करायला ठेवणार आहोत। तर हे मी साधारण अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे मीठ लावून ठेवलं होतं, आणि अगोदर मी धुतलं नव्हतं, आधी मीठ लावून ठेवलं आहे, आणि आता आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे, आणि मग पुढची प्रोसेस आपण बघूया। आता ह्याचं आपण वाटण बघूया। आता आपल्याला करी बनवायची म्हटल्यावर वाटण लागणारच। एक घेतलाय कांदा, एक मोठा चमचा धणे आहेत, आणि साधारण एक वाटीच्या वरती खोबरं आहे, म्हणजे साधारण दीड वाटी म्हटलं तरी चालेल, नाही तर मोठी एक वाटी खोबरं आहे, आणि दोन चमचे लाल मिरची पावडर, हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, आणि पाव चमचा हळद। आता हे आपल्याला मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही, छान वाटलं गेलं पाहिजे। हे बघा, वाटण आपलं छान ते मिक्सरला लावून आपण काढलंय, असं पाहिजे आपल्याला बारीक। आणि ह्याला मी अर्धा ग्लास पाणी वापरलं। आता ग्लास केवढं आहे ज्याचं त्याचं तेव्हा सांगता येत नाही, मी माझ्या ग्लासाने अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे, तर असं आपल्याला पाहिजे। आणि तिखट आहे ते तुम्ही चवीनुसार तुमच्या घालू शकता। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। सुरमई आहे ती धुवून घेतली स्वच्छ, दोन तीन तीन वेळा पाण्यातून काढून घेतली छान। आता ह्याला आपल्याला कढीमध्ये सोडायचंय। ह्याला काय जास्त तेल लागत नाही, कधी कधी आम्ही तेलाशिवाय करतो हे करी, अजिबात तेल नाही, फोडणी बिडणी काही नाही, नुसतं तयार करायचं चटणीमध्ये आणि शिजवून घ्यायचं, ती पण छान लागते। तर अगदी थोडंसं तेल आहे, एक चमचा, छोटा एक चमचा, आणि ह्याला फोडणीत अगदी दोन लसूण पाकळ्या, लसूण पण जास्त वापर करायचा नाही, लसणाचा वास वास आला नाही पाहिजे, दोन पाकळ्या टाकायच्यात लसणाच्या ठेचून। लसूण टाकूया, थोडासा तांबूस झाला तर आपल्याला ह्याच्यात वाटण घालायचं आहे। झालाय आपला वाटण, घालूया आणि तुम्हाला किती घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे ते तुम्ही ठरवू शकता, असं काय नाही, तुमच्यावर आहे। पातळी छान लागते, ग्रेव्ही टाईप केली तरी छान लागते, एकदम सुकी केली तरी छान लागते। आणि लसूण आहे तो कमीच टाकायचा, जास्त लसूण टाकायचा नाही, कमी साहित्यामध्ये छान अशी मस्त करी बनते। असा चमचा घ्यायचा, कोळी टाईप घ्यायचा नाही, कारण नंतर आपण मासे सोडल्यावर, आतमध्ये माशाचे पीस सोडल्यावर ते तुटले नाही पाहिजे, त्यामुळे नंतर जो चमचा वापरणार तो असा पाहिजे, डाऊल किंवा पळी टाईप असं घ्यायचं नाही। आता ही जी हे आहे करी बनवली, ती तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार पाणी ओतू शकता, त्याच्यात पाणी घालू शकता, वाढवू शकता, तुम्हाला किती पातळ पाहिजे, भाताबरोबर खायची असेल तर पातळ पाहिजे जरा। अजून मी थोडंसं पाणी टाकणार आहे अर्धा ग्लास। हे बघा, एवढी करायची, भाताबरोबर खायची, चपातीबरोबर खायची, तशी चालते। आता आपण पहिले जे आपले सुरमईचे पीस आहे त्याला मीठ लावून ठेवलं होतं, ते धुवून आपण घेतले, पण तरी आता आपण जी कढी बनवतोय, करी बनवतोय, त्याच्यासाठी मीठ चवीनुसार टाकायचं आहे, चव घेऊन तुम्ही टाकू शकता। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे पीस आहेत ते सोडायचे आहेत, उकळी आलेली आहे बघा, आणि ह्यांना जास्त हलवायचं नाही, ह्याला फक्त 5 ते 6 मिनिटं शिजवायचं आहे, जास्त शिजवायचं नाही का आपली कढी जी आहे ती तयार होईल सुरमईची। जास्त हलवायचं नाही,
आता फक्त तुम्ही असा चमचा असा मध्ये थोडासा हलवू शकता, असं घालू शकता आणि त्यांना उकळी आली का 5 ते 6 मिनिटात आपली कढी तयार होईल. आता आपण याच्यात मीठ टाकलंय, सुरमईचे पीसेस टाकलेत. आता टाकायचं आपल्याला कोकम. आता आमच्याकडे कोकम असतच, जर कोकम नसेल तर कोकम सिरप मिळतं आगळ म्हणून, तो तुम्ही वापरू शकता. मी साधारण 7-8 कोकम घेतलेत. आता याला 5 ते 6 मिनिटं उकळून घ्यायचं. बघा खतखतायला लागली, आमच्या मालवणी भाषेत म्हणाल तर खतखतली पाहिजे 5 मिनिटं का झाले आपले मासे तयार. थोडंसं मीठ कमी वाटतंय, चव घेऊन बघायचं आणि मग मीठ टाकायचं. आपले माशाची कढी तयार झालेली आहे. हे बघा जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही अशी बनवलेली आहे मी. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाहिजे तसे बनवू शकता. आता गॅस बंद करून द्यायचा आहे, कारण फक्त 5 ते 6 मिनिटंच उकळवायचं, जास्त उकळवायचं नाही, मासे लगेच शिजतात. तर आपली सुरमईची कढी तयार झालेली आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशी आपली झटपट होणारी फिश करी तयार आहे, नक्की करून बघा. धन्यवाद.